लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत राणी सिंधू आणि राघवला ज्यूस देते, मात्र तिने राघवच्या ज्यूसमध्ये झोपेची गोळी मिक्स केलेली असते आणि जेव्हा राघव तो ज्यूस पितो तेव्हा ती खूपच खुश होते. दुसरीकडे सिंधूच्या ड्रेसवर चुकून ज्यूस सांडतो, त्यामुळे ती ते क्लीन करण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तर इकडे ज्यूस पिल्यानंतर राघवला अस्वस्थ होऊ लागते. राणी मुद्दाम त्याला विचारत असते की काय झालं राघव, तुला बरं वाटत नाही आहे का? त्यावर राघव म्हणतो की नक्की काय होत आहे ते मलाही कळत नाही, मी थोडा वेळ जाऊन आराम करतो. आणि मग त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो आणि ते बघून राणी खुश होते. राजश्री आणि रत्नाकर मात्र आश्चर्याने राघवकडे बघत असतात. तर अन्वी आणि आयुषही एकमेकांना इशारा करतात आणि मग ते दोघे जण त्या विशालला शोधण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे राघव गुंगीमध्ये असताना सिंधूच्या रूममध्ये जातो आणि तिथेच झोपतो. त्याच्या पाठोपाठ राणीसुद्धा त्या ठिकाणी येते. राघवला सिंधूच्या रूममध्ये तिच्याच बेडवर झोपलेलं बघून ती चिडून मनाशी म्हणते की गुंगीत असतानासुद्धा हा अगदी बरोबर सिंधूच्याच रूममध्ये आला, हा खरंच सिंधूला विसरू शकेल का? एनिवेज आता हा इथे झोपला आहे, आता हा मुद्दाम बाहेर येऊन कार्यक्रमात कोणताही गोंधळ घालणार नाही. आणि मग ती रूमचा दरवाजा बंद करते आणि तेथून निघून जाते. आणि त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते. ती बाथरूममध्ये असते आणि तिच्या ड्रेसवर जो ज्यूस सांडलेला असतो तो क्लीन करत असते. आणि त्यानंतर जेव्हा ती बाहेर येते तेव्हा राघवला बेडवर झोपलेलं बघून तिला धक्काच बसतो. ती राघवला उठवण्याचा प्रयत्न करते, मात्र राघव काही उठत नाही, तो गाढ झोपलेला असतो. आणि त्यामुळे सिंधूला संशय येतो की नक्कीच यांना कोणीतरी झोपेची गोळी दिली आहे. काय करावं हे तिला सुचत नाही. ती राघवच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण राघव जागचा हालतही नाही, त्याला खूप गाढ झोप लागलेली असते. आणि मग त्यानंतर सिंधू म्हणते की मला कोणाला तरी बोलवायला हवं. आणि मग ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाहेरून कोणीतरी दरवाजा बंद केला आहे, त्यामुळे ती खूप घाबरते. आणि मग ती राघवच्या तोंडावर जोरात पाणी मारते, त्यामुळे त्याला जाग येते, पण तो अर्धवट गुंगीतच असतो. तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू आय मिस यू आणि पुन्हा झोपी जातो. त्यामुळे राघवला नक्कीच कोणीतरी झोपेची गोळी दिली आहे याची सिंधूला खात्रीच पटते. मात्र ती कशीबशी राघवला पुन्हा उठवते आणि त्याला विचारते की तुम्ही इथे काय करताय. पण राघव उलट तिलाच प्रश्न विचारतो की सिंधू तू इथे काय करते. त्यावर सिंधू म्हणते की राघव ही माझी रूम आहे आणि तुम्ही इथे येऊन झोपलाय. त्यावर राघव तिला सांगतो की सिंधू मी इथे कसा आलो ते मलाही माहीत नाही, मला खरंच काही आठवत नाही आहे, पण चल आपण बाहेर जाऊ. पण सिंधू म्हणते की ते शक्य नाही आहे कारण कोणीतरी बाहेरून दरवाजा बंद केलाय. आणि ते ऐकून राघवसुद्धा घाबरतो. तर दुसरीकडे अन्वी आणि आयुष त्या विशालचा शोध घेत असतात. सगळ्यात आधी आयुष राघवच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो, पण अन्वी म्हणते की अरे ही राघव मामाची रूम आहे, तो विशाल चुकूनही इथे जाणार नाही, त्यामुळे आपण दुसरीकडे बघू. आणि मग ते पुढे जातात, मात्र विशाल आणि ती काजल राघवच्याच रूममध्ये असतात. विशाल काजलला विचारत असतो की तू अचानक इथे का आली, तुला बघून मला धक्का बसलाय. तर काजल म्हणते की ज्यावेळी तू मला घरात बंद करून आला होता ना, त्यावेळी मलाही असाच धक्का बसला होता, वाईट वाटलं होतं, का वागलास तू माझ्यासोबत असं. आणि त्यावर विशाल म्हणतो की हे बघ काजल, मी जे काही करतोय ना ते आपल्या पाहिल्यासाठी. आणि त्यावर काजल चिडून म्हणते की आपल्या नाही तर तू स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करतोय, कारण आता तुझं लग्न त्या सिंधूसोबत होणार आहे, तू तिचा नवरा होणार आहे, माझा नाही. त्यावर तो विशाल तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे लग्न मी फक्त आईसाठी करत आहे, माहिती आहे ना तुला, मला तिला दुखवायचं नाही आहे. तर काजल म्हणते पण उद्या समजा आईसाठी तू त्या सिंधूला बायको मानलं तर मग मी काय करायचं, कुठे जायचं. आणि त्यावर विशाल म्हणतो की असं कधीच होणार नाही, कारण माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, त्या सिंधूवर नाही. परंतु काजल म्हणते की जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर ते सिद्ध करून दाखव. तर दुसरीकडे राघव आणि सिंधूला त्या रूममधून बाहेर कसं पडायचं ते काही कळत नाही. ते दोघेही एकमेकांशीच वाद घालत असतात, कारण त्यांना भीती वाटत असते की जर आत्ता या क्षणी राणी इथे आली तर ती उगाच ड्रामा करेल. आणि मग त्यानंतर सिंधू राघवला म्हणते की तुम्ही अन्वीला कॉल करून बोलावून घ्या. मात्र राघव म्हणतो की माझा मोबाईल माझ्याजवळ नाही आहे. तर सिंधू वैतागून म्हणते की मीसुद्धा माझा फोन आईंकडे देऊन आले आहे.
आणि त्याचवेळी त्यांना बाहेरून कोणीतरी दरवाजा उघडत आहे असं जाणवतं, त्यामुळे ते घाबरतात. तर त्या ठिकाणी सावी येते आणि सावीला बघून त्या दोघांच्याही जीवात जीव येतो. सावी सिंधू आणि राघवला विचारत असते की आई बाबा तुम्ही इथे काय करताय. तर सिंधू पटकन तिला मिठी मारत म्हणते की बरं झालं सावी तू इथे आली, पण मला सांग तू इथे अचानक कशी आली, तुला कोणी पाठवलं आहे का. त्यावर सावी म्हणते नाही आई, तू मला बराच वेळ बाहेर दिसली नाही म्हणून मी तुला बघण्यासाठी आले. आणि मग ती राघवकडे बघत विचारते की बाबा तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही असे का दिसताय. तर राघव म्हणतो की काही नाही बाळा, तुम्ही जा आता बाहेर, मी फ्रेश होऊन येतो. आणि मग त्यानंतर सिंधू आणि सावी तेथून निघून जातात. तर दुसरीकडे तो विशाल काजलला म्हणत असतो की आईला तिची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, त्यामुळे ती आपलं नातं मान्य करत नाहीये, ती माझं आणि सिंधूचं लग्न लावून देत आहे, ती माझ्या मनाचा अजिबात विचार करत नाहीये, आणि जिच्यासाठी मी हे सगळं काही करतोय तिला तर माझं तिच्यावर किती प्रेम आहे हे बघायचं आहे, कोणीच मला समजून घेत नाही. ज्या दोन बायकांवर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो त्यांनाच मला समजून घ्यायचं नाही तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे. आणि विशालचं बोलणं ऐकून काजललाही वाईट वाटतं. तर विशाल म्हणत असतो की फक्त तुझ्यासाठी मी एका दुसऱ्याच मुलीला फसवत आहे, तिच्याशी लग्न करत आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी हे सगळं काही आपल्याच भल्यासाठी करत आहे. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच राघव त्या ठिकाणी येतो. तो त्याच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो, पण आतमधून कोणीतरी कडी लावली आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग तो दरवाजाला कान लावून आतमध्ये नेमकं काय सुरू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे काजल विशालला म्हणत असते की जशी जशी लग्नाची तारीख जवळ येत आहे ना, तशी तशी मला भीती वाटत आहे, असं वाटतंय की तू त्या सिंधूचा तुझी बायको म्हणून स्वीकार करशील आणि मला विसरून जाशील. तर विशाल तिला सांगत असतो की काजल असं कधीच होणार नाही, आपल्या दोघांमध्ये ती सिंधू काय तर दुसरं कोणीही येऊ शकणार नाही. तर इकडे अन्वी आणि आयुष राघवजवळ येत काय झालं ते विचारतात. राघव त्यांना सांगतो की माझ्या रूममध्ये विशाल आहे आणि कदाचित त्याची गर्लफ्रेंडसुद्धा. आणि ते ऐकून हे दोघेजण खूपच खुश होतात, पण राघव त्यांना शांत राहायला सांगतो. आणि मग तो स्वतः सगळ्यांना बोलावण्यासाठी बाहेर जातो. अन्वी आयुषला म्हणते की मी सिम्माला सुद्धा घेऊन येते, आणि मग तीसुद्धा तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर आयुष त्या रूमची कडी बाहेरून लावतो आणि दरवाजाजवळच थांबतो. तर दुसरीकडे विशालची आई खूप घाबरलेली असते. जर आत्ता कोणी विचारलं की विशाल कुठे आहे तर मी काय उत्तर देऊ याचाच ती विचार करत असते. त्याचवेळी राजश्री पाणी घेऊन त्या ठिकाणी येते. त्या दोघीजणी गप्पा मारत असतात, त्याचवेळी राणी देखील तिथे येते. ती यांना सांगते की जेवणाची तयारी झाली आहे, आपण जेवून घेऊयात. आणि मग राजश्री विशालच्या आईला विशालबद्दल विचारते, तर ती सांगते की त्याला ऑफिसमधून फोन आला होता, तो बाहेर बोलत असेल. पण त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो. तो म्हणतो की तुम्ही सगळेजण पटकन माझ्यासोबत चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि ते ऐकून विशालची आई घाबरते. आणि मग ते सगळेजण राघवच्या पाठोपाठ जातात. तर इकडे राणी सिंधूसोबत वाद घालत असते. ती सिंधूला म्हणत असते की लवकरात लवकर लग्न कर आणि इथून निघून जा, मला तुझं तोंड बघण्याची देखील इच्छा नाही आहे, आणि जर तू तुझा शब्द मोडला तर मी काय करेल माहिती आहे ना तुला. त्यावर सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही किती वेळा मला तीच धमकी देणार आहात, एकतर हॉस्पिटलमध्ये असं सगळं वागून माझ्याकडून शब्द घेतला, आणि जेव्हापासून घरी आला आहात तेव्हापासून फक्त माझ्यावर आणि राघववर लक्ष ठेवत आहात. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून राणी तिच्यावर अजूनच चिडते. दुसरीकडे विशाल काजलला म्हणत असतो की आता आपण बाहेर जाऊ, कारण जर आईला संशय आला ना तर ती तुला घराबाहेर काढेल आणि मग त्यावेळी मी काही करू शकणार नाही. आणि मग काजल तिथून जाण्यासाठी निघते, पण कोणीतरी बाहेरून कडी लावली आहे हे लक्षात आल्यावर ती आणि विशाल घाबरतात. आणि मग त्याचवेळी राघव घरातील सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन येतो. आणि जेव्हा विशाल काजलला त्यांची चाहूल लागते तेव्हा त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा राणी सिंधूला धमकी देत असते तेव्हाच अन्वी त्या ठिकाणी येते आणि ती राणीला स्पष्टपणे सांगते की आता काही झालं तरी सिम्माचं आणि त्या विशालचं लग्न नाही होणार, कारण राघव मामाला त्या विशालवर संशय आला आहे. तर दुसरीकडे राघव सगळ्यांना सांगतो की विशालचं अफेअर सुरू आहे आणि त्याची गर्लफ्रेंड आणि तो आत्ता माझ्या रूममध्ये आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.